आजच्या रिपोर्टकडे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे, त्यापूर्वी सट्टा बाजार कमालीचा तेजीत आहे. विविध जागांचा आणि राज्यातील निकालाचा अंदाज वर्तवला जातोय. काही राज्यातील निकाल धक्कादायक ठरू शकतात, त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश असल्याचं दिसतंय. सट्टा बाजारात कुणाची तेजी पाहूया एक खास रिपोर्ट. सट्टा बाजारात कुणाची तेजी? एनडीएची सरशी की इंडियाची बाजी? महाराष्ट्रात महायुती की मवियाची सरशी? देशभरात 18व्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता ताणली गेलीय. एनडीए विजयाचा गुलाल उधळणार की इंडिया आघाडी बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. 4 जून 2024 रोजी निकाल येत आहे, त्यापूर्वीच सट्टा बाजारातलं वातावरण गरम झालंय. आकड्यांचा खेळ तेजीत आलाय, सट्टा बाजारानं त्यांचा अंदाज वर्तवलाय. सर्वात आधी पाहूयात महाराष्ट्रात कुणावर सर्वाधिक सट्टा लागलाय. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. 2019 लोकसभा निवडणुकीत एनडीएनं 42 जागा जिंकल्या. यावेळी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार एनडीएला 28 जागा मिळण्याची शक्यता आहे. एनडीए 14 जागा गमावण्याचा अंदाज सट्टेबाजांनी व्यक्त केलाय. त्याचवेळी एनडीएच्या जागा कमी झाल्याचा थेट फायदा महाराष्ट्रातील मवियाला होणार आहे. बेटिंग मार्केटच्या अंदाजानुसार महाविकास आघाडीला 20 जागा मिळू शकतात. सट्टा बाजाराच्या रडारवर महाराष्ट्रातील काही प्रमुख मतदारसंघातील लढती आहेत. नागपुरातून भाजपचे उमेदवार नितीन गडकरी जिंकतील असा सट्टा बाजाराचा अंदाज आहे. तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर विजयी होतील. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचं नुकसान होणार आहे. उद्धव ठाकरे गटाचे संजय देशमुख इथून निवडणूक जिंकतील. तर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना धक्का बसू शकतो. सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून पुन्हा विजयी होऊन खासदार होतील असा सट्टा बाजाराचा अंदाज आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिकांचा पराभव होणार असून मवियाचे उमेदवार शाहू महाराज विजयी होऊ शकतात असा अंदाज आहे. तर देशात एनडीएचीच सत्ता येणार असा अंदाज सट्टा बाजारात वर्तवण्यात येतोय. मोदींच्याच नावाची सट्टा बाजारात तेजी आहे. मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असा अंदाज वर्तवण्यात येतोय. एनडीएला 350 ते 375 जागा मिळतील असा अंदाज सट्टेबाजांचा आहे. तर काँग्रेसला केवळ 55 ते 70 जागांवर समाधान मानावं लागेल असं सट्टेबाजांना वाटतंय. सट्टा बाजारात एनडीएला स्पष्ट बहुमत दिलं असलं तरी जनतेच्या मनात काय हे 4 जूनलाच कळेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.